नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून संततधार पावसाचा जोर कायम असल्यामुळे या भागातील अनेक पिकं पाण्याखाली गेली आहेत. अशा या पिकांची पाहणी करण्यासाठी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत भाऊ पाटील हे आज किनवट दौऱ्यावर आले असता त्यांनी सावरी या भागामध्ये पिकांची पाहणी केली. तसेच त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला. पिकांची पाहणी दरम्यान खासदार हेमंत पाटील म्हणाले की नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणं हे अत्यावश्यक आहे असं ते म्हणाले होते. तसेच आज सावरी भागामध्ये अतिवृष्टीमुळं बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. कापसाचे बघितले तर मुळासकट रोपं वाहून आलेले आहेत. आता मी त्या रोपांची पाहणी केली. सोयाबीनचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे. माझ्याबरोबर तालुका कृषी अधिकारी पण आहेत, तहसीलदार आहेत. त्यांना सूचना दिलेल्या आहेत की पंचनामे करण्यात यावे आणि शासनाकडं या नुकसान भरपाईच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडं मी स्वतः मागणी करणार आहे. जिथं जिथं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांना तातडीनं नुकसान भरपाई देण्यात येईल. गौतम कांबळे, झूम ऑन न्यूज, नांदेड.